Okay, please tell me, are the voice and screen clear? All okay? Online people, tell me. Are the voice and screen clear? All okay? Yes? Okay, fine. Let everyone join. Within a minute, we will start. Fine. So let us revise the last point. The last point was काय केलं होतं लास्ट पॉइंट मध्ये चार्ट केला होता बरोबर यू मेड अ चार्ट राइट इट वॉज लाइक दिस इफ देर इज अ साइन ओमेगा टी फंक्शन और लेट्स से साइन थीटा फंक्शन और इफ देर इज कॉस ओमेगा टी फंक्शन और कॉस थीटा फंक्शन its average value over full cycle what was its average value over full cycle kya hoti over full cycle average value zero the idha kiti zero and average value over half cycle एवरेज वैल्यू ओवर हाफ साइकिल किती होती 2 बाय पाई इथं 2 बाय पाई ओके फाइन नाउ लेट अस सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 3 इन द मॉड्यूल राइट डाउन क्वेश्चन नंबर 3 शो ग्राफिकली दैट एवरेज ऑफ साइनोसॉइडली वेरिंग करंट इन द हाफ साइकिल मे और मे नॉट बी जीरो काय सांगितलं शो दॅट फॉर साइन फंक्शन फॉर साइनोसॉइडली वेरिंग फंक्शन एवरेज ओवर हाफ सायकल एवरेज ओवर हाफ सायकल मे और मे नॉट बी झिरो मे और may not be zero हे प्रूव करायचं एवरेज ओवर हाफ सायकल फॉर द साइन ग्राफ और फॉर द साइन कर्व हे झिरो येऊ शकतं किंवा मे बी येऊ शकत नाही इट मे बी और मे नॉट बी झिरो इट मे बी और मे नॉट बी झिरो दॅट वी हॅव टू प्रूव ठीक आहे एक साइन ग्राफ ड्रॉ करा एक साइन ग्राफ ड्रॉ करूया Let us draw the sine graph. Value sanga time cha. Kya plot kore ikda angle kore omega t kore ki t kore. Tumhi sangal das. T. Value sanga na. 0. T by 4. 2 times T by 4. 2 times T by 4 manje. T by 2. 3 times T by 4. 3 times t by 4 इथे येणार 4 times t by 4 4 times t by 4 म्हणजे t इथे येणार 5 times t by 4 इथे येणार 6 times t by 4 6 times t by 4 म्हणजे 3 t by 2 और 3 by 2 t बरोबर 1 times t by 0 times t by 4 1 times t by 4 2 times t by 4 3 times t by 4 4 times t by 4 5 times t by 4 6 times t by 4 accordingly values dile but let's say current i kiwa emf hai emf or current ata yana graphically apan prove karun dakvayche ki average chi value kay aste average chi value kay aste area under curve upon इंटरवल
बोला रिपीट करा, एवरेज इज एरिया अंडर कर्व अपॉन इंटरवल, या इथं एरिया अंडर कर्व, एरिया अंडर कर्व अपॉन इंटरवल, अपॉन इंटरवल एवरेज ची वैल्यू, एरिया अंडर कर्व अपॉन एवरेज ची वैल्यू काय आहे, एरिया अंडर कर्व अपॉन इंटरवल आहे सर. बर आता या क्वेश्चनला पुढे सॉल्व करूया. त्यांनी हाफ सायकल म्हटले म्हणजे इंटरवल तर टी बाय टू ची असणार. हाफ सायकल म्हटले म्हणजे इंटरवल किती कितीची असणार, बोला परत एकदा, इंटरवल कितीची असणार, टी बाय टू ची असणार. फुल सायकल म्हटली की इंटरवल किती येणार, टी ची येणार. आणि क्वार्टर सायकल म्हटलं की इंटरवल कितीची येणार, टी बाय फोर ची येणार. बर इंटरवल तर फिक्स आहे, मग हा एरिया अंडर दी कर्व हा कुठली इंटरवल तुम्ही सिलेक्ट करताय, कुठल्या पोझिशनला इंटरवल सिलेक्ट करताय. आता एक इंटरवल सिलेक्ट करूया, फॉर इंटरवल, फॉर इंटरवल कुठली इंटरवल घेतो बघा मी, टी बाय फोर, टी बाय फोर, टी बाय फोर पासून थ्री टी बाय फोर पर्यंत, टी बाय फोर टू थ्री टी बाय फोर. इफ आय कन्सिडर द इंटरवल फ्रॉम टी बाय फोर टू थ्री टी बाय फोर, इथन इथपर्यंत इंटरवल घेतली, हाफ सायकल आहे की नाही, टी बाय टू ची इंटरवल आहे की नाही, बोला आहे नाही, यस नो आहे की नाही, आहे. या इंटरवल साठी तुम्ही मला सांगा एवरेज व्हॅल्यू ऑफ करंट, हाफ सायकलचीच इंटरवल आहे ती, किती येणार, एरिया अंडर दी कर्व अपॉन इंटरवल. इंटरवल तर किती झाली, थ्री टी बाय फोर मायनस टी बाय फोर, थ्री टी बाय फोर मायनस टी बाय फोर, त्याचं आन्सर किती येणार आहे ते आम्हाला माहिती, ते येणार आहे टू टी बाय फोर, टू टी बाय फोर, थ्री टी बाय फोर मायनस टी बाय फोर म्हणजे टू टी बाय फोर, टू टी बाय फोर म्हणजे टी बाय टू. इंटरवल तर टी बाय टू चे नो डाऊट, पण एरिया अंडर दी कर्व काय, हा काय असणार आहे पॉझिटिव्ह, तेवढाच हा निगेटिव्ह. आन्सर आलं बा झिरो सर, फायनल आन्सर आलं झिरो. सो हाफ सायकलच्या ऍव्हरेजचं आन्सर झिरो काढलं सर आपण, पॉसिबल आहे. इंटरवल कुठं घेत आहे त्याच्यावरती ते मॅटर करत, त्याच्यावरती ते मॅटर करत, बरोबर. बर आता ही हाफ सायकलची इंटरवल घेतली तर आपण आन्सर झिरो येणार आहे का, नाही. लिहा फॉर इंटरवल, फॉर इंटरवल कुठली इंटरवल घेऊया हाफ सायकल, हा टी टू थ्री टी बाय टू. बर काहीतरी चुकलंय का, सबट्रॅक्शन काय येईल याची, येईल ना बरोबर, टी बाय टू येते का सबट्रॅक्शन, येईल ना, ते 1.5 आहे, ते दीड आहे आणि हे एक आहे, ती येईल बरोबर. या इंटरवल साठी आय ऍव्हरेज, हा इंटरवल काय, थ्री टी बाय टू मायनस टी म्हणजे आन्सर आलं टी बाय टू. बर इथं आन्सर किती यायला पाहिजे, पॉझिटिव्ह यायला पाहिजे कळते ना, पण किती यायला पाहिजे तुम्हाला आन्सर माहित आहे, तुम्हाला आय ऍव्हरेज ची व्हॅल्यू फॉर दी हाफ हाफ सायकल, हाफ सायकल साठी पॉझिटिव्ह हाफ सायकल किंवा निगेटिव्ह हाफ सायकलचा आन्सर माहित आहे, टू बाय पाय येते ना, साईनचा आन्सर टू बाय पाय, साईनच्या ऍव्हरेजचा आन्सर टू बाय पाय, आणि हा आय झिरो पण ऍज इज यायला पाहिजे की नाही, सो टू आय झिरो अपॉन पाय, आठवते का, टू अपॉन पाय तर आहे पण ते साईन वाला आन्सर ना. बघा कालचं दाखवतो कुठे गेलं ते, हे बघा या साईनचं ऍव्हरेज ओव्हर हाफ सायकल ते किती येणार, टू बाय पाय, हा आय झिरो ऍज इट इज, आणि मग हा आय ऍव्हरेज टू आय झिरो अपॉन पाय आलाय का, टू आय झिरो अपॉन पाय, म्हणजे तुम्हाला इथं उत्तर माहित आहे, इथं उत्तर माहित आहे, काय उत्तर माहित आहे की नॉन झिरो एवढं तरी माहित आहे. त्यांना काय प्रूव्ह करायचं, एक्झॅक्ट आन्सर सांगितलंय, सांगितले का त्यांनी, त्यांनी काय सांगितलंय, प्रूव्ह दॅट इट मे बी झिरो ऑर मे नॉट बी झिरो, हे आन्सर काय आहे, नॉन झिरो, नॉन झिरो अपॉन टी बाय टू, फायनल आन्सर काय आहे, नॉन झिरो, परफेक्ट. सो आय ऍव्हरेज ची व्हॅल्यू इथं काय आली बा, नॉन झिरो आली, नॉन झिरो आली, हेन्स प्रूव्ह मे बी ऑर मे नॉट बी झिरो. हाफ सायकलचा विचार करतोय पण कुठं घेताय नक्की हाफ सायकल, त्याचा त्याचा विचार करायचा. एरिया अंडर दी कर्व झिरो होणारी हाफ सायकल जर घेतली तर अडचण,
इथे एरिया अंडर द कर्व जीरो होत नाही बघा या हाफ सायकल साठी. इन्स प्रूव ऑनलाइन पीपल टेल मी इन द चैट बॉक्स अप टू दिस क्लियर एंड रिटन. बघा बघा झालं का, समजलं का, लक्षात आलं का बघा. सीडब्ल्यू झालं का लिहून? प्लीज रिप्लाय. गुड झालं. चला पुढे चला. क्वेश्चन नंबर फोर बघा काय सांगितलंय. क्लियर? क्वेश्चन नंबर फोर, फाइंड द एवरेज व्हॅल्यू ऑफ, फाइंड एवरेज व्हॅल्यू ऑफ करंट. आणि करंटचं फंक्शन काय दिले? आय एम म्हणजे आय मॅक्स. आपण आय झिरो म्हणतोय त्यांनी आय मॅक्स म्हटले. ठीक आहे ना? असू दे. आय मॅक्स साईन ओमेगा टी फ्रॉम from t equal to 0 to पहिल्या केस मध्ये म्हटलंय from t equal to 0 to t equal to pi by omega. बर ठीक आहे. आता pi by omega म्हणजे नक्की कुठे आहे तो टाइम आपल्याला शोधला पाहिजे. बघितला पाहिजे ना तो काय आहे नक्की. ओमेगा काय असतो? 2 pi upon t असतोय ना. ओमेगा काय असतं? 2 pi अपॉन टी असतो. या पायला पाय कॅन्सल होतोय, हा टी वरती जातोय. चालतोय का? पायला पाय कॅन्सल होतोय, टी वरती जातोय. सो हे टी बाय टू आहे. म्हणजे हे झिरो पासन टी बाय टू पर्यंत आहे. म्हणजे हाफ सायकल वाला आहे. हाफ सायकल वाले विचारले. आन्सर तुम्हाला डायरेक्टली माहित आहे. तुम्ही परीक्षेमध्ये सॉल्व्ह करत बसणार आहे काय आन्सर? इंटिग्रेशन वगैरे लिहा. त्या इंटिग्रेशनचा आन्सर 2 upon pi येणार आहे हे माहित आहे तुम्हाला. बरोबर. पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल तर 2 upon pi, निगेटिव्ह हाफ सायकल असेल तर -2 upon pi. बरोबर का? पॉझिटिव्ह हाफ सायकलचं ऍव्हरेज किती घेशील? 2 upon pi इंटू आय झिरो ऍज इट इज. आय झिरो तर तुम्ही ऍव्हरेजच्या बाहेर काढणार. साईनचा ऍव्हरेज 2 upon pi, हा आय झिरो ऍज इट इज. सो 2 upon pi इंटू आय झिरो ते होईल. दुसऱ्या केसमध्ये काय म्हटलेलं आहे? दुसऱ्या केसमध्ये म्हटलेलं आहे फ्रॉम टी इक्वल टू पाय अपॉन 2 ओमेगा. टू आता पाय अपॉन 2 ओमेगा म्हणजे नक्की टाइम किती याला ते कॅल्क्युलेट करावं लागेल. बघूया. टू टी इक्वल टू 3 pi upon omega. काल तुम्हाला डायरेक्ट आन्सर यासाठी दिलेले आहेत की तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन ऐनवेळी इंटिग्रेशन करत बसायची गरज लागू नये. तुम्हाला माहित असावं एरिया अंडर कर्व कधी झिरो येणार आहे कधी झिरो येणार नाहीये, त्या हिशोबाने तुम्हाला आन्सर्स माहित असावेत. बोला हे किती होणार? पहिला टाइम काय येणार? पाय अपॉन 2 ओमेगा म्हटले त्यांनी. ओमेगा म्हणजे काय? 2 pi upon t. पायला पाय कॅन्सल. आन्सर माझं टी बाय 4 यायला लागला. आणि याच कॅल्क्युलेशन करा बरं. टी टू च कॅल्क्युलेशन करा. थ्री पाय बाय ओमेगा. पाय बाय ओमेगा माहिती आहे ना आपल्याला. पाय बाय ओमेगा म्हणजे कोण आहे? टी बाय 2 आहे. पाय बाय ओमेगा म्हणजे कोण आहे? टी बाय 2 आहे. आणि त्याला इंटू 3 आहे. डायरेक्टली लिहा म्हणून. जास्त एफर्ट्स घेऊ नका. करत बसू नका रिप्लेस ओमेगा. म्हणजे टी बाय 4 पासून 3 t/2 पर्यंत. बरोबर का? टी बाय 4 पासून 3 t/2 पर्यंत. बरोबर. 3 t/4 आहे सर. अच्छा क्वेश्चन मध्येच 2 आहे ऑलरेडी. क्वेश्चन मध्येच हा ऑलरेडी 2 आहे. म्हणजे हा 3/2. 3/2 ऍज इट इज. पाय बाय ओमेगा म्हणजे कोण? पाय बाय ओमेगा म्हणजे टी बाय 2. पाय बाय ओमेगा म्हणजे 3/2. ठीक आहे. हे सिम्पल झाला. परत क्वेश्चन काय आलं? 3 t/4. बरोबर. ग्राफ कुठला आहे? साईनचा. ते बघायचं ग्राफ कुठला आहे, साईनचा आहे, कॉसचा आहे, कुठला थर तयार होणार आहे. आणि त्याच्यावरनं डायरेक्ट आन्सर लिहायचं. काही इंटिग्रेशन करत बसायची गरज नाही.
जर डायरेक्ट आंसर पॉसिबल असेल तर ठीक आहे, नसेल तर करा इंटिग्रेशन. काय करणार इंटिग्रेशन? एवरेजचा फॉर्म्युला काय येणार? आय एवरेज इज इक्वल टू बोला 1/T2 - T1 इंटिग्रेशन फ्रॉम T1 to T2 आय डीटी. ठीक आहे, करंट आय तुम्हाला दिलेला आहे त्यांनी, आय झिरो साईन ओमेगा टी, हे आय झिरो किंवा आय मॅक्स इंटिग्रेशनच्या बाहेर येणार. पहिल्यांदा इंटरवल दिली आहे तुम्हाला, ही पहिली इंटरवल आहे पाय बाय ओमेगा टू झिरो किंवा झिरो टू पाय बाय ओमेगा. ती इंटरवल फायनल मायनस इनिशियल करा किंवा टी टू मायनस टी वन करा पहिल्या इंटरवलला, इथं सबस्टिट्यूट करा, इथं सबस्टिट्यूट करा, इंटिग्रेशन करा. साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस, ओमेगा टी ला टी मानणार तुम्ही, यू विल अज्यूम ओमेगा टी एस टी, सो यू हॅव टू डिवाइड द आन्सर बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ ओमेगा टी, ओमेगा टीची डेरिव्हेटिव्ह ओमेगा, हे सगळं तुम्ही परत कराल. आणि जस्ट बाय विदाउट एनी थिंकिंग, जस्ट बाय मॅथमॅटिक्स यू विल फाइंड आउट द आन्सर. पण जर थिंकिंग करून आन्सर पटकन लिहिता येत असेल तर काम इझी होईल. झिरो टी बाय फोर, टी बाय टू, थ्री टी बाय फोर. ऍक्च्युली कसं असतं हे, झिरो वन टी बाय फोर, टू टी बाय फोर, थ्री टी बाय फोर, फोर टी बाय फोर, फाईव्ह टी बाय फोर अँड सो ऑन. पहिल्यांदा इंटरवल दिले तुम्हाला झिरो पासनं टी बाय टू पर्यंत, झिरो पासनं टू बाय टी बाय टू पर्यंत. मग पहिल्या बिटचा आन्सर काय येणार आहे? आय ॲव्हरेज इज इक्वल टू, आय ॲव्हरेज इज इक्वल टू आय मॅक्स, तो तर कॉन्स्टंट आहे, तो ॲज इट इज राईट, बरोबर. आणि साईनचं ॲव्हरेज फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल काय शिकवलं? साईनचं ॲव्हरेज बघा, आय ॲव्हरेज पाहिजे ना, आय मॅक्स कॉन्स्टंट आहे, तो ॲव्हरेजच्या बाहेर आला. साईनचं ॲव्हरेज किती आलं? 2/π. समजलं? सो हे उत्तर ओरली करता आलं की नाही? करत बसावं लागलं का इंटिग्रेशन? नाही. नेक्स्ट दुसरा बीट काय बघा, दुसऱ्या बीटची टाईम इंटरवल काय बघा, टी बाय फोर पासून थ्री टी बाय फोर, जे टी बाय फोर पासून थ्री टी बाय फोर. बर, आता टी बाय फोर पासून थ्री टी बाय फोर पर्यंत जर एरिया अंडर कर्व अपॉन इंटरवल करायचा विचार केला तर एरिया अंडर कर्व अपॉन इंटरवल किती येणार? एरिया अंडर कर्व किती येणार? झिरो. विषय समजत येतं? अपॉन इंटरवल काय करायचं ते करा, आन्सर किती येणार? झिरो. कारण हा पॉझिटिव्ह एरिया, एरिया अबो एक्स एक्सिस पॉझिटिव्ह घ्यायचं असतं, एरिया बिलो एक्स एक्सिस निगेटिव्ह घ्यायचं असतं. सो आन्सर डायरेक्टली झिरो. करावं लागलं का इंटिग्रेशन आपल्याला? नाही. तुम्ही इंटिग्रेशन करून बघा, हा फॉर्म्युला वापरून बघा, हे आन्सर 100% मॅच होतातच. फक्त चेक करावं लागतं तो आता कॉस्टचा ग्राफ असेल तर मे बी हिचा आन्सर झिरो येईल आणि हिचा आन्सर मे बी 2/π येईल. येते का लक्षात? कारण कॉस्टचा ग्राफ शिफ्ट होणार आहे, लक्षात घ्या, कॉस्टचा ग्राफ असा शिफ्ट होणार आहे. समजतंय का तुम्हाला? त्यामुळे टी बाय फोर पासून टी बाय थ्री टी बाय फोर पर्यंत कॉस्टसाठी जे काय आन्सर येणार ते निगेटिव्ह ऍव्हरेज येणार. येते का लक्षात? कॉस्ट ऍव्हरेज निगेटिव्ह येणार, ते किती येणार? -2 Im/π. आता काय आलंय? साईन असल्यामुळं पॉझिटिव्ह हाफ सायकलचे ऍव्हरेज आले. येते का लक्षात? पण हे जर कॉस्टचा ग्राफ दिला असता तर टी बाय फोर पासून थ्री टी बाय फोर पर्यंत ते तुमचं निगेटिव्ह ऍव्हरेज आलं असतं. कळतंय का? हे सगळं व्यवस्थित समजून घ्यायचं, ग्राफ कुठला दिलाय ते बघायचं आणि ग्राफिकली तुम्ही पटपट पटपट विचार करायचा, रॅदर दॅन अल्जेब्रिक अल्जेब्रिक. दोन्ही मेथड्स आहेत, दोन्ही मेथड करता येतात. ज्याला जे फास्ट वाटेल, ज्याला जे त्यावेळी सुचेल ते करा, काय अडचण नाही. बर, आपण दोन्ही केलेले आहे. काल आपण अल्जेब्रावरून हे समजून घेतलं की व्हॅल्यूज काय येतात, कुठल्या ऍव्हरेजसाठी कुठल्या व्हॅल्यू येतात, कुठल्या इंटरवलसाठी कुठल्या व्हॅल्यूज येतात. आणि आज आपण तेच क्वेश्चन्स काय करतोय, ग्राफिकली किंवा ओरली सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय. ओके, एक्झाम्पल नंबर 5. जया पुढे ऑनलाईन पीपल प्लीज रिप्लाय मी अपू दिस इन दी चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन. इथंपर्यंत झालं का? एक्झाम्पल 4 झालं का? बघा, समजलं का तुम्हाला? आय एम म्हणजे आय झिरो मॅक्सिमम करंट झालं की सांगा. पुढचा क्वेश्चन करूया. गुड, झालं ना? जया पुढे. चला नेक्स्ट नंबर 4 या, नाही क्वेश्चन नंबर 5. द करंट इन द एसी सर्किट इज गिवन बाय, ठीक आहे ना, एक अल्टरनेटिंग करंट दिलाय, पोलॅरिटी चेंज होणारा, कधी प्लस कधी मायनस असणारा, 2√2 म्हणजे ही काय असेल? त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू असेल 2√2 साईन ऑफ पाय टी प्लस पाय बाय 4
ठीक है ना, ओमेगा टी प्लस अल्फा या फॉर्मेट मध्ये दिलेला आहे, ठीक आहे असू दे. देन दी एवरेज वैल्यू ऑफ करंट ड्यूरिंग टाइम टी इक्वल टू जीरो टू टी इक्वल टू वन सेकेंड, काय विचारले? आय एवरेज फॉर इंटरवल काय सांगितले, टी इक्वल टू झिरो टू टी इक्वल टू वन सेकेंड, टी इक्वल टू झिरो टू टी इक्वल टू वन सेकेंड एवरेज सांगितले. बर, आता इथं ग्राफचा विचार करत बसायला वेळ आहे का? डायरेक्ट जाऊया मॅथमॅटिक्स ना, डायरेक्ट जाऊया का मॅथमॅटिक्स ना? चला, आपण आपण आय डी टी करतोय म्हणजे आम्हाला टाइमची लिमिट्स पाहिजेत, आहेत टाइमची लिमिट्स, काही अडचण नाही आहे. बोला डायरेक्ट फॉर्म्युला सांगा. आय एवरेज करेक्ट वन अपॉन टी टू मायनस टी वन, तुम्ही सांगायचंय मी लिहायचंय फक्त, आता बाकी काय नाही. इंटिग्रेशन फ्रॉम टी वन टू टी टू आय डी टी. बर, टी टू किती, टी वन किती, इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू वन, आय किती आहे, टू रूट टू साईन ऑफ पाय टी प्लस पाय बाय फोर इंटू डी टी, इंटू डी टी करायचा, विसरू नका, ते वन अपॉन वनच होणार आहे, ते काही लिहित बसायची गरज नाही, वन मायनस झिरो वन होणार, वन अपॉन वन सोडून द्या ते सगळं. चला पुढं, कॉन्स्टंट डेरिवेटिव इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या, हा टू रूट टू काय झाला, इंटिग्रेशनच्या बाहेर, डायरेक्ट लिहा आता सगळी उत्तर. साइन चे इंटिग्रेशन मायनस कॉस, आज जे आहे ते ऍज इट इज, कशाला टी अज्यूम केलं, साइनच्या जे सगळं आहे त्या सगळ्याला, साइन टी चं इंटिग्रेशन मायनस कॉस, कशाला टी अज्यूम केलं, पाय टी प्लस पाय बाय फोर, ज्याला टी अज्यूम केलं त्याच्या डेरिव्हेटिव्ह ने मल्टिप्लाय की डिवाइड, इंटिग्रेशन झालं डिवाइड. करा करा करा, पटपट पटपट व्हायला पाहिजे, माझं व्हायच्या आधी तुमचं होऊ दे. हा मायनसला ब्रॅकेटच्या बाहेर, नंतर तो आपल्याला त्रास देतो, मायनसला ब्रॅकेटच्या बाहेर, कॉस ऑफ पाय टी प्लस पाय बाय फोर, अप्पर लिमिट लोअर लिमिट आहेत त्याला, टाइमची अप्पर लिमिट लोअर लिमिट आहेत झिरो आणि वन, डेरिव्हेटिव्ह काय आहे ते बघा त्याची, काय पायच डेरिव्हेटिव्ह ना त्याची, पाय टीची डेरिव्हेटिव्ह काय येणार, पाय डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, टीची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी वन प्लस पाय बाय फोरची डेरिव्हेटिव्ह झिरो, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह झिरो, बरोबर का, म्हणजे डेरिव्हेटिव्ह पाय येणार, सो मायनस टू रूट टू अपॉन पाय, थोडीशी जागा क्रिएट करून घेतो. सो आय एव्हरेज इज इक्वल टू हा मायनस टू रूट टू अपॉन पाय, अप्पर लिमिट लोअर लिमिट टाकताना मी ऑलवेज सांगितलंय कर्ली ब्रॅकेट युज करत चला, टाइमचा अप्पर लिमिट टाका, टाइमचा अप्पर लिमिट आहे वन, कॉस ऑफ पाय प्लस पाय बाय फोर, उगच त्याला फाईव्ह पाय बाय फोर करू नका, फाईव्ह पाय बाय फोरचा कॉस डायरेक्टली माहितीये का तुम्हाला, नाही, मग कन्वर्ट करायचं नाही, पाय प्लस थीटा, कॉस ऑफ पाय प्लस थीटा बघू आपण कसं करायचं, मायनस लोअर लिमिट कॉस ऑफ टी इक्वल टू झिरो टाका, पाय इंटू झिरो झिरो, झिरो प्लस पाय बाय फोर पाय बाय फोर, हा कॉस ऑफ पाय प्लस थीटा काय असतो, पाय म्हणजे आडवा ऍक्सिस उभा ऍक्सिस, आडवा ऍक्सिस हॉरिझॉन्टल ऍक्सिस, हॉरिझॉन्टल ऍक्सिस म्हणजे चेंज की नो चेंज, हॉरिझॉन्टल ऍक्सिस चेंज की नो चेंज, अरे हॉरिझॉन्टल ऍक्सिस चेंज की नो चेंज, नो चेंज म्हणजे कॉसचा कॉसच राहणार, हा पाय बाय फोर ऍज इट इज. बर, मग कॉस ऑफ पाय प्लस थीटा हा प्लस कॉस थीटा लिहायचा की मायनस कॉस थीटा लिहायचा ते कसं ठरवायचं, क्वाड्रंट वरनं ठरवायचं, क्वाड्रंट कितो आहे, पाय प्लस समथिंग म्हणजे क्वाड्रंट कितो आहे, पाय प्लस समथिंग म्हणजे क्वाड्रंट कितो आहे, थर्ड, थर्ड क्वाड्रंट मध्ये तुमचा क्वेश्चन पॉझिटिव्ह असतो की निगेटिव्ह असतो, कॉस पॉझिटिव्ह असतो की निगेटिव्ह असतो, निगेटिव्ह, जर क्वेश्चन म्हणतोय मी थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे
मग त्याला निगेटिव्ह लिहायला पाहिजे. थर्ड क्वाड्रंट मध्ये क्वेश्चन म्हणतोय की मी निगेटिव्ह आहे, तर आन्सर पण त्याचं काय आला पाहिजे, निगेटिव्ह यायलाच पाहिजे. हा ऍक्सिस हॉरिझॉन्टल असल्यामुळं कॉसचा कॉसच राहिला, इथलं प्लस मायनस बघायचं नसतंय. डायरेक्टली इथं जो काय थीटा आहे तो अँगल थीटा पाय बाय फोर ऍज इट इज लिहायचा, परत त्यानंतर मग इथं प्लस आहे की मायनस बघायचं, क्वाड्रंट ठरवायचा. क्वाड्रंट थर्ड आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये क्वेश्चन तुमचा निगेटिव्ह आहे, तो म्हणतोय मी निगेटिव्ह आहे, तर आन्सर पण निगेटिव्ह यायला पाहिजे. परत एक ब्रॅकेट टाका, सो कॉस ऑफ पाय प्लस थीटा इज मायनस कॉस थीटा. पाठ करायचं नाही, लॉजिकली सॉल्व्ह करता येतं. हा फॉर्म्युल्यातला मायनस साईन ऍज इट इज, पुढे कॉस पाय बाय फोर ऍज इट इज. हा मायनस कॉस पाय बाय फोर मायनस कॉस पाय बाय फोर म्हणजे मायनस टू टाइम्स कॉस पाय बाय फोर. कॉस पाय बाय फोर कॉस पाय बाय फोर मायनस मायनस हे मायनस टू रूट टू अपॉन पाय, कर्ली ब्रॅकेट कंटिन्यू, मायनस मायनस मायनसच, मायनस कॉस पाय बाय फोर मायनस कॉस पाय बाय फोर मायनस टू टाइम्स कॉस ऑफ पाय बाय फोर. तुम्ही डायरेक्टली आन्सर लिहिलं तरी चालतं, हे कॉस ऑफ पाय बाय फोर परत काय लिहून बसायची गरज आहे, त्याला डायरेक्टली वन अपॉन रूट टू लिहा. हे मायनस मायनस प्लस टू इंटू टू फोर, आणि हा कॉस पाय बाय फोर वन अपॉन रूट टू. आन्सर आलं फोर अपॉन पाय एम्पियर, करंट आहे, विसरू नका एम्पियर युनिट लिहायला. पाय बाय फोर कॅपिटल ए, कॅपिटल ए म्हणा किंवा एम्पियर, त्यांचं काय आलं फोर बाय पाय, आपलं काय आलं फोर बाय पाय, बरोबर आहे. सी डब्ल्यू आलं लक्षात, इथं कुठं काय ग्राफिकली काय विचार करत बसलो का? नाही, जेव्हा ग्राफिकली शक्य आहे तेव्हा ग्राफिकली करू, जेव्हा ग्राफिकली शक्य नाही तेव्हा असं करू. साईन टीचं इंटिग्रेशन मायनस कॉस टी, आणि कॉस टीचं इंटिग्रेशन ते मात्र पॉझिटिव्ह आहे, साईनचं इंटिग्रेशन निगेटिव्ह आहे, पण कॉसचं इंटिग्रेशन पॉझिटिव्ह आहे, तेवढंच लक्षात ठेवा. ऍव्हरेजचा विषय संपला, इथून पुढे तुम्हाला कुठल्याही फंक्शनचं ऍव्हरेज काढता येईल, बरोबर. गिव्हन इंटरवल साठी काय फंक्शन दिलंय बघायचं, आणि त्या फंक्शनला इंटिग्रेट करायचं, म्हणजे एरिया अंडर कर्व मिळतोय अपॉन इंटरवल, एरिया अंडर कर्व अपॉन इंटरवल केलं की इमिजिएटली नेक्स्ट स्टेपला आन्सर्स असतात. हेडिंग द्या ऑनलाईन पीपल अप टू दिस रिप्लाय इन चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. इथंपर्यंत झालं का सांगा, जमला क्वेश्चन तुम्हाला? बिकॉज ऑफ पाय बाय पाय प्लस थीटा पाय मायनस थीटा वगैरे सगळे येतात तुम्हाला असं अज्युम करतोय मी, ते केलं होतं आपण लहानपणी. नेक्स्ट हेडिंग द्या आर एम एस व्हॅल्यू, जसं ऍव्हरेज व्हॅल्यू तसं आर एम एस व्हॅल्यू. आर एम एस व्हॅल्यू रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, आर एम एस म्हणजे काय, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. आर एम एस व्हॅल्यू मीन्स रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. फॉर डिस्क्रीट व्हॅल्यूज, फॉर डिस्क्रीट व्हॅल्यूज, सेपरेट सेपरेट व्हॅल्यूज असतील तर, फॉर डिस्क्रीट व्हॅल्यूज वाय ची रूट ऑफ मीन ऑफ स्क्वेअर व्हॅल्यूज. वाय आर एम एस रूट ऑफ, बघा रूट ऑफ मीन ऑफ, मीन ऑफ म्हणजे जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांनी डिवाइड. मीन म्हणजे ऍव्हरेज असते, पण कुणाचं ऍव्हरेज, व्हॅल्यूजचं ऍव्हरेज की स्क्वेअरचं ऍव्हरेज. मीन स्क्वेअर, मीन कुणाचं, स्क्वेअर्स. व्हॅल्यूज आहेत समजा एन, जे ऍव्हरेज घ्यायचं एन लोकांचं ऍव्हरेज घ्यायचं, पण त्या एन लोकांच्या व्हॅल्यूजचं ऍव्हरेज घ्यायचं की त्याच्या स्क्वेअर्स, स्क्वेअर्स. इथं काय लिहिणार मी, वाय वन स्क्वेअर प्लस वाय टू स्क्वेअर प्लस वाय थ्री स्क्वेअर अँड सो ऑन अप टू वाय एन स्क्वेअर, बरोबर, वाय कॅपिटल एन. सो मीन व्हॅल्यू घ्यायची आहे कुणाची, स्क्वेअरची. स्क्वेअरचं ऍव्हरेज काढायचं, ऍव्हरेजचा स्क्वेअर करायचा आहे का? ऍव्हरेजचा स्क्वेअर वेगळा असेल ना, ऍव्हरेज म्हणजे काय असेल, वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री अँड सो ऑन अप टू वाय एन अपॉन एन, हे काय आहे, ऍव्हरेज. आणि ऍव्हरेजचा स्क्वेअर म्हणजे असं, हे वेगळं
हे वेगळं हे स्क्वेअरचं ऍव्हरेज आहे किंवा स्क्वेअरचं मीन आहे का मीनचा स्क्वेअर आहे. सिक्वेन्स मॅटर करतोय ना, सिक्वेन्स मॅटर करतोय. काय करायचं, मीन स्क्वेअर घ्यायचा की स्क्वेअरचं मीन घ्यायचं? स्क्वेअरचं मीन घ्यायचं. रूट ऑफ मीन ऑफ मीन कुणाचं? स्क्वेअर्स. रूट ऑफ मीन ऑफ स्क्वेअर व्हॅल्यूज. रूट ऑफ मीन घ्यायचं म्हणजे डिवाइड बाय कुणाचं? स्क्वेअर व्हॅल्यूज. ठीक आहे. पण समजा वाय जर फंक्शन ऑफ एक्स असेल तर डिस्क्रीट व्हॅल्यूज नाही आहेत. पुढे लिहा, फॉर कंटिन्युअस फंक्शन, फॉर कंटिन्युअस फंक्शन, फॉर कंटिन्युअस फंक्शन म्हणजे वाय समजा जर एक्स चं फंक्शन असेल, जसं करंट इज अ फंक्शन ऑफ टाइम, तसं वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स इन जनरल. काय नाही, वाय आर एम एस, वाय आर एम एस इज इक्वल टू रूट ऑफ, बर आपण ऍव्हरेज काढायला शिकलो. आपण वाय चं ऍव्हरेज कसं काढायचं? वन अपॉन, हा वाय चं ऍव्हरेज कसं काढायचं? वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, इंटिग्रेशन फ्रॉम एक्स वन टू एक्स टू, पुढे काय वाय डी एक्स. हे कशाचं ऍव्हरेज निघायचं? वायचं ऍव्हरेज निघायचं. कशाचं ऍव्हरेज निघायचं? वायचं. आम्हाला वायचं ऍव्हरेज पाहिजे की वायच्या स्क्वेअर्स? वायच्या स्क्वेअर्स झालं, वायच्या स्क्वेअर्स ऍव्हरेज झालं का. मीन पाहिजे. मीन म्हणजे, मीन म्हणजे काय? मीन म्हणजेच ऍव्हरेज ना. हे कशाचं मीन आहे? स्क्वेअर, स्क्वेअर रूट सोडून द्या, स्क्वेअर रूट तर आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे. रूट ऑफ चा विचार केला, त्याच्या आत हे काय आहे सांगा, हे वायचं मीन आहे की वाय स्क्वेअरचं मीन आहे? कशाचं मीन आहे? वायचं मीन आहे. आपल्याला कशाचं मीन पाहिजे? मीन ऑफ स्क्वेअर व्हॅल्यूज, म्हणजे वायच्या स्क्वेअरचं पाहिजे. संपला विषय. झाला का फॉर्म्युला त्या आर एम एस चा? मीन काढायचं ठीक आहे, पण वायचं नको आहे, वाय स्क्वेअरचं पाहिजे, स्क्वेअर व्हॅल्यूजचं पाहिजे. लक्षात आहे ना सिंपल? ऑनलाइन पीपल अप टू दिस क्लियर अँड रिटन. हा झाला फॉर्म्युला, हा झाला फॉर्म्युला. जसं वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, जसं करंट इज अ फंक्शन ऑफ टाइम, किंवा ईएमएफ ऍज अ फंक्शन ऑफ टाइम. सो ऍव्हरेज ईएमएफ, आर एम एस ईएमएफ, ऍव्हरेज करंट, आर एम एस करंट विचारणार ते आम्हाला, कॅल्क्युलेट करू शकतोय आपण. आणि गिवन इंटरवलसाठी काही व्हॅल्यूज आपण पार्ट पण करून देऊ. जसं ऍव्हरेजच्या काही व्हॅल्यूज पार्ट करून ठेवल्या, तशा आर एम एसच्या काही गिवन इंटरवलसाठी आपण व्हॅल्यूज पार्ट करून ठेवू, म्हणजे दरवेळी इंटिग्रेशन करत बसावं लागणार नाही. बरोबर. चला ऑन द नेक्स्ट पेज राईट डाऊन एक्झाम्पल नंबर सिक्स, राईट डाऊन क्वेश्चन सिक्स. फाइंड आर एम एस व्हॅल्यू ऑफ करंट, फाइंड आर आर एम एस असे लिहिता येते याला. रूट ऑफ, रूट ऑफ मीन म्हणजे बार, कशाचा? स्क्वेअर व्हॅल्यूचा. कसं लिहिले बघा, रूट ऑफ मीन म्हणजे असा बार लिहायचा, कशाचा? स्क्वेअर व्हॅल्यूचा. आय स्क्वेअर, आय स्क्वेअरचं मीन काढायचं म्हणजे ऍव्हरेज काढायचं आणि त्याचं परत स्क्वेअर रूट घ्यायचं. रूट ऑफ मीन ऑफ स्क्वेअर व्हॅल्यूज कळते तुम्हाला हे विचारलं. मी काय दिलंय फंक्शन? I equal to I m sin omega. आता याला आपण नेहमीप्रमाणे काय करूयात, मॅक्सिमम व्हॅल्यूला आपण आय झिरो म्हणू. आय इज इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा. इंटरवल सांगायला पाहिजे की त्यांनी? इंटरवल सांगायला पाहिजे. फ्रॉम, फ्रॉम t equal to 0 to t equal to 2 pi upon omega. अरे 2 pi upon omega म्हणजे कोण? कॅपिटल T. म्हणजे ऍक्च्युअली क्वेश्चन कसा आहे, फाइंड आय आर एम एस ओवर फुल सायकल. बरोबर का? 0 टू t म्हणजे काय आलं? फुल सायकल आली का? 2 pi upon omega म्हणजे काय? कॅपिटल टीच ना. म्हणजे फुल सायकलच्या साठी तुम्हाला काय विचारलं त्यांनी आता? आर एम एस विचार. फुल सायकलचं ऍव्हरेज किती आलं असतं?
साइन फंक्शन आहे. साइन फंक्शनच ऍव्हरेज झिरो आला असतं, ते झिरो इंटू आय एम झिरो आलं असतं, बरोबर. आता आर एम एस काढायचं, बरं, आर एम एस काय झिरो येत नाही लक्षात, आर एम एस काय झिरो येत नाही. काय काय सांगतो लक्षात घ्या, काही एक्स्ट्रा पॉईंट. समजा माझ्याकडे स्ट्रेट लाईन ग्राफ आहे, समजा माझ्याकडे जर एखादा स्ट्रेट लाईन ग्राफ असेल, इफ आय एम हॅव्हिंग द स्ट्रेट लाईन ग्राफ, तर त्याची ऍव्हरेज व्हॅल्यू पण तीच असते, आर एम एस व्हॅल्यू पण तीच असते. इफ आय एम हॅव्हिंग द स्टेडी करंट, जर माझ्याकडे स्टेडी करंट असेल तर त्या स्टेडी करंटची ऍव्हरेज व्हॅल्यू तीच जी आहे तीच त्याची आर एम एस व्हॅल्यू, तीच त्याची आर एम एस व्हॅल्यू, कारण ती चेंज होतच नाहीये. त्याला रिप्रेझेंट करायला तुम्हाला ऍव्हरेज किंवा आर एम एस काही वेगळा नंबर घ्यायची गरज नाही. लक्षात घ्या, साईनचा कर्व जो असतो तो असा असतो, साईनचा किंवा कॉसचा जो काय असेल तो असा असेल. ओके, हा कशाचा कर्व आहे, साईनचा, झिरो प्लस वन आणि इथं मायनस वन. साईनच्या स्क्वेअरचा जर कर्व आपण प्लॉट केला, म्हणजे इथं मी काय प्लॉट केलाय, समजा साईन थीटा प्लॉट केला आणि इथं अँगल थीटा किंवा टाइम टी, मग इथं ओमेगा टी म्हणा आणि इथं टी म्हणा. समजा मी कॉस थीटा प्लॉट केला, थीटाला तुम्ही ओमेगा टी म्हटलं तरी चालेल, आणि इथं तुम्हाला ओमेगा टी प्लॉट करायचं असेल ओमेगा टी प्लॉट करा, म्हणजे अँगल प्लॉट करा किंवा टाइम प्लॉट करा, तसं तुम्हाला पाहिजे असेल. साईनचा कर्व मी असा प्लॉट करतो, मला साईनच्या स्क्वेअरचा कर्व जर प्लॉट करायचा असेल तर साईनच्या स्क्वेअरचा कर्व जो येणार ना तो असा येणार, वनचा स्क्वेअर तर वन येणार, वनचा स्क्वेअर तर वन येणार, झिरोचा स्क्वेअर तर झिरो येणार, पॉईंट फाईव्हचा स्क्वेअर पॉईंट सिक्स ट्वेंटी फाय येणार, नाही झिरो पॉईंट झिरो सिक्स ट्वेंटी फाय येणार, म्हणजे पॉईंट फायचा स्क्वेअर पॉईंट फाय पेक्षा कमी असतो, लक्षात घ्या, बरोबर का, पॉईंट फायचा स्क्वेअर पॉईंट फाय पेक्षा कमी असतो, लक्षात घ्या. निगेटिव्ह व्हॅल्यूचा स्क्वेअर मायनस वनचा स्क्वेअर प्लस वन होणार, झिरोचा स्क्वेअर झिरो होणार, झिरोचा स्क्वेअर झिरो होणार, सो ग्राफ असा होणार, कन्व्हिन्स्ड, ग्राफ तर असा होणार, बरोबर. हे दोन्ही ग्राफ जर एकाच डायग्राम मध्ये ड्रॉ केले, म्हणजे साईनचा ग्राफ आणि साईन स्क्वेअरचा ग्राफ, जर दोन्ही ग्राफ मी एकाच डायग्राम मध्ये ड्रॉ केले, समजा हा जर साईनचा ग्राफ आहे, हा कशाचा ग्राफ आहे, साईनचा, तर साईन, तर साईन स्क्वेअरचा ग्राफ, झिरोचा स्क्वेअर झिरो, वनचा स्क्वेअर वन, साईनचा, साईन स्क्वेअरचा ग्राफ असा जातोय, आतनं जातोय त्याच्या, काय होतं, त्याच्या आतनं जातोय, लक्षात घ्या, समजतंय का. कारण व्हॅल्यू जर लेस दॅन वन असेल तर त्याचा स्क्वेअर अजून कमी असतो, व्हॅल्यू जर पॉईंट मध्ये असेल तर त्याचा स्क्वेअर अजून कमी असतो. सो हा जो काय डॉटेड ग्राफ आहे, हा डॉटेड ग्राफ कशाचा आहे, साईनच्या स्क्वेअरचा. थोडीशी इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. बरं, आता साईन स्क्वेअरचे ऍव्हरेज काढावं लागणार आपल्याला, बरोबर की नाही. आपण रूट ऑफ मीन ऑफ स्क्वेअर व्हॅल्यूज, मीन कोणाचं घ्यायला लागलो आपण, स्क्वेअर व्हॅल्यूज, या स्क्वेअर व्हॅल्यूजचं मीन तुम्ही हाफ सायकलला घ्या, नाहीतर या हाफ सायकलला घ्या, सगळ्या हाफ सायकल पॉझिटिव्ह असेल, येते का तुमच्या लक्षात. हाफ सायकल वगैरे असा काय प्रकारच नाही आहे, किंवा पॉझिटिव्ह हाफ सायकल निगेटिव्ह हाफ सायकल असला काय प्रकार आहे का, इज देअर एनी कॉन्सेप्ट ऑफ पॉझिटिव्ह हाफ सायकल निगेटिव्ह हाफ सायकल फॉर दी स्क्वेअर्स, नो. मग तुम्ही झिरो टू टी आन्सर काढा, नाहीतर झिरो टू टी बाय टू आन्सर काढा, मी जे काय आन्सर काढाल ते आन्सर सेमच येते, एवढ्या एवढ्या इंटरव्हल साठी काढा नाहीतर टोटल इंटरव्हल साठी काढा, आर एम एस व्हॅल्यू जी काय येते ती सेमच येणार, समजलं का. आर एम एस व्हॅल्यू जी काय येणार ती सेमच येणार, मग तुम्ही ती झिरो टू टी बाय टू काढा नाहीतर झिरो टू टी काढा, समजते का. ऍव्हरेज व्हॅल्यूचं तसं होतं का, ऍव्हरेज व्हॅल्यूचं तसं नव्हतं, पण आर एम एस व्हॅल्यूचं तसं का झालं, कारण निगेटिव्हचे स्क्वेअर पण पॉझिटिव्हच होणार आहेत, निगेटिव्हचे स्क्वेअर पण पॉझिटिव्हच होणार आहेत, त्यामुळं हा थॉट पहिल्यांदा समजून घ्या. ओके, सो आता ओव्हर फुल सायकल केलं काय आणि ओव्हर हाफ सायकल केलं काय, उत्तर काय तुमचं वेगळं येत नाही. बघूयात काय होतंय. आता याचं जर मला ऍव्हरेज काढायचं असेल तर मला आता आन्सर सांगा, आय आर एम एस ऍव्हरेज म्हणतो, आर एम एस सोल्युशन काय असेल, आय आर एम एस इज इक्वल टू, आय आर एम एस इज इक्वल टू, बोला, रूट ऑफ वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन सारखं काय होणार, करंट इज अ फंक्शन ऑफ टाइम, हा वन अपॉन टी टू मायनस टी वन, बोलत राहा, इंटिग्रेशन फ्रॉम टी वन टू टी टू, वाय स्क्वेअर डी टी सारखं, आय स्क्वेअर डी टी, बरोबर.
करंट च्या व्हॅल्यूला रिप्लेस करा, टाइम च्या व्हॅल्यूज ना रिप्लेस करा, करंट आणि टाइम च्या व्हॅल्यूज बळांनो रिप्लेस करा. सांगत चला. हा कॅपिटल टी नी बसू नका, कारण अल्टिमेटली तुम्हाला ओमेगाच्या टर्म मध्ये आलेलो बरा आहे सगळा. नंतर रिप्लेस करायचा, नंतर रिप्लेस करा, मला काय अडचण. कॅपिटल टी लिहायचं असेल द्या, झिरो लिहायचं असेल द्या, पण तुम्हाला कॅपिटल टी ला नंतर रिप्लेस करावं लागणार हे लक्षात घ्या. करंट आय काय दिलाय तुम्हाला बोला, आय एम साईन ओमेगा टी किंवा आय झिरो साईन ओमेगा टी. आय झिरो ले, आय झिरो साईन ओमेगा टी, पण या करंटचा काय करायला सांगितलं त्यांनी, स्क्वेअर. सो ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डी टी. बर, या आय झिरोचा विषय इथं संपवा. बघा आय झिरोचा स्क्वेअर काय येणार, आय झिरो स्क्वेअर, आय झिरो स्क्वेअर कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर, आय झिरो स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या पण बाहेर येणार, आय झिरो स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या पण बाहेर येणार. सो हा आय झिरो स्वतः बाहेर येतो, हा आय झिरो ऍज इट इज आर एम एस मधनं बाहेर येतो, कळते का. जसं आय झिरो ऍव्हरेज मधनं बाहेर येत होता तसा हा आय झिरो बोला, तसा हा आय झिरो आर एम एस मधनं पण बाहेर येतो. मग आर एम एस ओव्हर फुल सायकल, आर एम एस ओव्हर फुल सायकल कोणाचं काढायचं आहे, साईनचं काढायचं. मग मी जर तुम्हाला पाठ करायला सांगितलं साईनचं आर एम एस ओव्हर फुल सायकल वन अपॉन रूट टू येतोय, तर नेक्स्ट स्टेपला उत्तर काय आलं, आय झिरो इन टू वन अपॉन रूट. संपला विषय, संपला विषय बरोबर. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचंय की या स्क्वेअर रूटच्या आत वन हाफ आन्सर येतोय हे प्रूव्ह करायचं. आणि या स्क्वेअर रूटच्या आत वन हाफ आन्सर आलं तर ते साईनचं आर एम एस किती आलं, वन हाफ आलं. नाही, साईनचं आर एम एस वन हाफ नाही, साईनचं आर एम एस वन अपॉन रूट टू प्रूव्ह करायचंय. ओके, सांगेन मी तुम्हाला कुठल्या व्हॅल्यूचं ऍव्हरेज काय येतं आणि कुठल्या व्हॅल्यूचं आर एम एस काय येतं. आता आपल्याला काय करायचंय, आर एम एस कोणाचं काढायचं, हा आय झिरो तर आर एम एसच्या बाहेर आला. आता आर एम एस कोणाचं काढणार आहे आपण, या साईनचं आर एम एस काढणार आहे. आय झिरो आर एम एसच्या बाहेर आलाय तर साईनचं आर एम एस काढण्याचं काम चालू आहे. बघा वन अपॉन टी इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू टी साईनचा स्क्वेअर केलाय, बरोबर आहे, साईन स्क्वेअर ऑफ ओमेगा टी डी टी, बरोबर. इथपर्यंत झालं ऑनलाईन पीपल अप टू दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन. झालं तुम्हाला आय चा आर एम एस पाहिजे होता, करंटची आर एम एस व्हॅल्यू पाहिजे. आय झिरो आर एम एसच्या बाहेर आलाय, साईन ओमेगा टीचं आर एम एस काढायचं काम चालू आहे. ते फायनल आन्सर वन बाय रूट टू यायला पाहिजे, म्हणजे रूटच्या आत वन हाफ यायला पाहिजे, म्हणजे रूटच्या आत काय यायला पाहिजे, वन हाफ यायला पाहिजे. याचा अर्थ असा आहे का सांगा, याचा अर्थ असा आहे का सांगा, रूटला विसरून जा, तात्पुरतं रूटला विसरून जा. रूट ऑफ, रूट ऑफ कशाच आहे, मीन ऑफ स्क्वेअर व्हॅल्यूज. मीन म्हणजे काय, ऍव्हरेज. रूट कशाचं काढायला लागलं, ऍव्हरेज ऑफ स्क्वेअर व्हॅल्यूजचं रूट काढायला लागलं. रूटला विसरून जा, मग आत काय आहे, ऍव्हरेज ऑफ स्क्वेअर व्हॅल्यूज. आत काय आहे, ऍव्हरेज ऑफ स्क्वेअर व्हॅल्यूज, म्हणजे साईन स्क्वेअरचं ऍव्हरेज किंवा कॉस स्क्वेअरचं ऍव्हरेज. साईनचं ऍव्हरेज झिरो आहे, कॉस्टचं ऍव्हरेज झिरो आहे ओव्हर वन सायकल, पण साईन स्क्वेअरचं ऍव्हरेज आणि कॉस स्क्वेअरचं ऍव्हरेज हे वन हाफ असतं. साईन स्क्वेअरचं ऍव्हरेज किंवा कॉस स्क्वेअरचं ऍव्हरेज किती असतं, वन हाफ असतं. म्हणून हे स्क्वेअर रूटच्या आतला आन्सर किती येणार आहे, वन हाफ येणार आहे. वन हाफचं स्क्वेअर रूट किती आलं, वन अपॉन रूट टू आलं. समजतंय, मग फायनल आन्सर इथं बाहेर. आता विषय एवढाच राहिलेला आपला की या साईन स्क्वेअर डी टी, साईन स्क्वेअर ओमेगा टी डी टीचं इंटिग्रेशन कसं करायचं, बरोबर. एवढाच विषय फक्त राहिलेला आहे. या पुढच्या पेजवरती आय आर एम एस इज इक्वल टू लिहा, आय आर एम एस इज इक्वल टू हा आय झिरो स्क्वेअर रूटच्या बाहेर आला, त्यानं काय अडचण केलेली नाही आपल्याला. अंडर रूट वन अपॉन टी आहे, वन अपॉन टी मायनस झिरो आहे ते ठीक आहे, पण झिरो लिहायची गरज नाही. झिरो टू टी साईन स्क्वेअर ओमेगा टी डी टी,
जेव्हा जेव्हा साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरचे इंटिग्रेशन करायची वेळ येईल तेव्हा तेव्हा साइन स्क्वेअरला आणि कॉस स्क्वेअरला रिप्लेस करायचं असते कॉस टू थीटाच्या फॉर्म्युल्यामधून. सो इथे मी एक एक्स्ट्रा पॉइंट लिहितो आणि कॉस टू थीटाचे जे तुम्हाला फॉर्म्युले पाठ आहेत ते तुम्ही मला सांगायचे. कॉस टू थीटा इज इक्वल टू पहिला फॉर्म्युला शिकवला बरा सगळा कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटाला रिप्लेस करता येते कसं वन मायनस साइन स्क्वेअर थीटा. तसं केल्यानंतर कॉस टू थीटाचा आणखीन एक फॉर्म्युला तयार होतो वन मायनस टू साइन स्क्वेअर थीटा. तसं साइन स्क्वेअर थीटाला रिप्लेस करता येते वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा तेव्हा फॉर्म्युला तयार होतोय टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस वन बरोबर वन मायनस टू साइन स्क्वेअर थीटा आणि टू साइन टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस वन. ओके आणि तिसरा एक फॉर्म्युला आहे कुठला सॉरी चौथा एक फॉर्म्युला आहे त्याला वरती खाली जर आपण सेक स्क्वेअर थीटानं मल्टिप्लाय केलं वरती खाली आणि खाली असणाऱ्या सेक स्क्वेअर थीटाला वन प्लस टॅन स्क्वेअर लिहिलं तर फायनली हे मॉडिफाय होतंय खाली वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा येते आणि वरती वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा येते. काय नाही या इक्वेशनला वरती आणि खाली सेक स्क्वेअर थीटानं मल्टिप्लाय करायचं सेक स्क्वेअर थीटानं मल्टिप्लाय केलं खाली जो सेक स्क्वेअर थीटा आहे त्याला वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा लिहिलं आणि वरच्या सेक स्क्वेअर थीटानं साईनला मल्टिप्लाय करा कॉसला मल्टिप्लाय करा सेक स्क्वेअर थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा आणि सेक स्क्वेअर थीटा मल्टिप्लाय झाल्यानंतर वन येईल कारण ते एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. साईन स्क्वेअर थीटा इंटू सेक स्क्वेअर थीटा म्हणजे साईन स्क्वेअर इंटू सेक स्क्वेअर. सेक स्क्वेअरला काय लिहिता येते वन अपॉन कॉस स्क्वेअर. सो साईन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर तो टॅन स्क्वेअर. ओके हे चार फॉर्म्युले लक्षात ठेवा. आता आपल्याकडे साईन स्क्वेअर आहे की कॉस स्क्वेअर आहे कोण आहे आपल्याकडे साईन स्क्वेअर. सो या फॉर्म्युलाचा यूज करा टू साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काढा किती आली टू साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन मायनस कॉस टू थीटा. मग साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू किती आली वन मायनस कॉस टू थीटा अपॉन टू आली. जर कॉस स्क्वेअर असता आमच्याकडे तर काय आला असतं टू कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय आली असते काय नाही इकडे जे साईन मध्ये जे मायनस होते तेच कॉस मध्ये प्लस होतं टू कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आली असती हा मायनस पण पलीकडे गेला असतो. आलं का लक्षात इकडे वन मायनस कॉस टू थीटा झालाय इकडे काय झालं असतं वन प्लस कॉस टू थीटा झालं असतं आणि कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करू शकता साईन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन मायनस कॉस टू थीटा अपॉन टू. तसंच कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय हा टू डिवाइड करायला लागेल वन प्लस कॉस टू थीटा अपॉन टू. सो कॉस स्क्वेअर किंवा साईन स्क्वेअरची रिप्लेसमेंट तुम्हाला मिळाली. नाव इफ यू गेट द रिप्लेसमेंट फॉर कॉस स्क्वेअर अँड साईन स्क्वेअर दॅट इज इनफ वन अपॉन टी एज इट इज इंटिग्रेशन एज इट इज झिरो टू कॅपिटल टी एज इट इज साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी साइन स्क्वेअर थीटा. आता ओमेगा टी म्हणजे थीटा ओमेगा टी मीन्स थीटा. साइन स्क्वेअर थीटाची रिप्लेसमेंट काय आली वन मायनस कॉस टू थीटा अपॉन टू वन मायनस कॉस टू ओमेगा टी अपॉन टू बरोबर इंटू डी टी. या सगळ्याचं इंटिग्रेशन करायचं वन हाफ कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर आय झिरो तर स्क्वेअर रूटच्या पण बाहेर हा टू बाहेर घ्या इंटिग्रेशन. वन डी टी आणि हा टी वन अपॉन टी पण इंटिग्रेशनच्या बाहेर आहे त्याचा पण विषय सोडून. वन अपॉन टी पण इंटिग्रेशनच्या बाहेर आहे
परत एक कर्ली ब्रैकेट टाका, हा टू इंटीग्रेशन च्या बाहेर गेलाय. आता वन डी टी च इंटीग्रेशन, इंटीग्रेशन ऑफ वन डी टी अगदी सिंपल आहे. मायनस इंटीग्रेशन ऑफ कॉस, कॉस चं इंटिग्रेशन काढणं काय फार मोठी गोष्ट नाही आहे. इंटिग्रेशन ऑफ इच टर्म आपण काय काढणार, सेपरेटली काढणार, बरोबर. बर लक्षात, अलग लक्षात. मी काय केलं, वन चे इंटिग्रेशन सेपरेट काढलं, मायनस ऍज इट इज कॉस टू ओमेगा टी चं इंटिग्रेशन सेपरेट काढलं, बरोबर. कळलं इथं? आता मला सांगा तुमची अँग्युलर फ्रिक्वेन्सी आता ओमेगा आहे की टू ओमेगा आहे? टाइमचा कोएफिशिएंट ओमेगा आहे की टू ओमेगा आहे? टू ओमेगा. म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी डबल झाली आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी डबल झाली आहे. मग टाइम पिरियड हाफ होणार, टाइम पिरियड काय होणार, हाफ. मग या फंक्शनचा टाइम पिरियड टी असेल की टी बाय टू असेल? कॉस टू ओमेगा टी आहे ते. कॉस ओमेगा टी आहे का ते? नाही. हे काय आहे? कॉस टू ओमेगा टी आहे. कॉस टू ओमेगा टी चा जर तुम्ही ग्राफ प्लॉट केला, कॉसचाच ग्राफ येईल तो, ग्राफ दिसेल तुम्हाला कॉसचा. पण जर त्याच्यामध्ये तुम्ही टीच्या लँग्वेज मध्ये टाइम लिहिला, कॅपिटल टीच्या लँग्वेज मध्ये टाइम लिहिला, ग्राफ दिसताना दिसेल तुम्हाला कॉसचा, काही अडचण नाही. पण हा जो काय ग्राफ इथं चालू झाला, इथं संपला, एक कॉस संपला, दुसरा कॉस इथं झाला, इथं संपला, या ग्राफचा जो काय टाइम आहे, या ग्राफचा ओमेगा काय झालाय? डबल झालाय. टाइमचा कोएफिशिएंट ओमेगा आहे की टू ओमेगा आहे? टू ओमेगा. म्हणजे फ्रिक्वेन्सी डबल झाली आहे. टाइम पिरियड काय होणार? हाफ होणार. म्हणजे हा जो काय कॉसचा ग्राफ आहे तो आता इथं झिरो टाइम असेल, इथं टी बाय टू टाइम असेल, इथं टी टाइम असेल. समजतंय का? सो ओव्हर किती सायकल येतील आता? या किती सायकल आहेत? झिरो टू टी म्हणजे किती सायकल आहेत? एक सायकल, दुसरी सायकल. अरे दोन कम्प्लीट सायकल साठी कॉस्ट इंटिग्रेशन किती येणार? टोटल एरिया अंडर दी कर्व किती येणार? हे काय आहे इंटिग्रेशन वाय डी टी म्हणजे काय असतंय? एरिया अंडर दी कर्व असते की नसते? इंटिग्रेशन ऑफ, इथं काय प्लॉट केलंय आपण? कॉस ऑफ टू ओमेगा टी. काय प्लॉट केलं इथं आपण? कॉस ऑफ टू ओमेगा टी प्लॉट केलंय. इंटिग्रेशन ऑफ कॉस टू ओमेगा टी डी टी म्हणजे इंटिग्रेशन ऑफ वाय वाय डी टी किंवा वाय डी एक्स. इंटिग्रेशन ऑफ वाय डी एक्स जर आम्ही प्लॉट प्लॉट केलं इथं, म्हणजे एरिया अंडर दी कर्व ना, किती येणार हा एरिया अंडर दी कर्व? झिरो येणार. म्हणजे या कॉस्टचं इंटिग्रेशन किती येणार आहे? ओव्हर टू सायकल्स. ओव्हर वन सायकल झिरो आहे, मग ओव्हर टू सायकल्स किती आला असतं? झिरो झालं असतं की नाही? म्हणजे हे इंटिग्रेशन झिरो येणार आहे हे तुम्ही ग्राफिकली समजून घेऊ शकताय. समजा नसेल ग्राफिकली समजून घ्यायचं तर कॉस्टचं इंटिग्रेशन साईन, कॉस्ट टीचं इंटिग्रेशन साईन टी, ज्याला टी मानले त्याच्या डेरिव्हेटिव्ह न डिवाइड, अप्पर लिमिट टाका, लोअर लिमिट टाका आणि फायनली आन्सर झिरो कॅल्क्युलेट करा. समजतंय का? मी आता तुम्हाला ग्राफिकली दाखवलं, तुम्हाला साईनचं आणि कॉस्टचं इंटिग्रेशन तर करता येतंय. तेवढं तरी मी अज्युम करतो की तुम्हाला साईन आणि कॉस्टचं इंटिग्रेशन करता येतंय. मग मी तुम्हाला डायरेक्टली सांगायला लागलोय ग्राफिकली की याचा आन्सर बाळांनो झिरो येणार आहे, बिकॉज इट इज अ कॉस्ट फंक्शन ऑर साईन फंक्शन. ओव्हर वन सायकल ऑर टू सायकल इट्स इंटिग्रेशन इज गोइंग टू बी इक्वल टू झिरो, बरोबर. हे इंटिग्रेशन झिरो झालं, याचा विषय संपला. राहिला विचार कशाचा? वन डी टी चं इंटिग्रेशन. वन सोडूनच द्या, डी टी चं इंटिग्रेशन काय आलं? हा अरे डी टी चं इंटिग्रेशन काय आलं? टी आलं. हा मायनस झिरो ॲज इट इज, ब्रॅकेट कम्प्लीट. डी टी चं इंटिग्रेशन स्मॉल टी आलं. लिमिट्स काय आहेत त्याचे? झिरो टू कॅपिटल टी, बरोबर. हा तुमचा आय आर एम एस इज इक्वल टू अंडर रूट हा वन अपॉन टू टी. हा झिरो लिहायची गरज नाही. अप्पर लिमिट कॅपिटल टी मायनस लोअर लिमिट झिरो. आन्सर किती आलंय? टी ला टी कॅन्सल. आन्सर किती यायला लागलंय? बाहेर आय झिरो लिहायचा राहिलाय आपला, कोणी सांगितलं नाही मला. बाहेर आय झिरो लिहायचा राहिलाय, तो ऑलरेडी रूटच्या बाहेर आलाय. टी ला टी कॅन्सल. रूटच्या आत किती आलं? रूटच्या आत वन बाय टू. वन बाय टू चं स्क्वेअर रूट किती असतं?
वन अपॉन रूट टू म्हणजे साइन ची आर एम एस वैल्यू किती आली, साइन ची आर एम एस वैल्यू ओवर वन सायकल किती आली, साइन ची किती आली वन अपॉन रूट टू. आय झिरो ची आर एम एस कॉन्स्टंट ची आर एम एस तीच असणार ना, ते आर एम एस च्या बाहेर येते. कॉन्स्टंट कॅन बी टेकन आउट ऑफ दी आर एम एस, जसं ऍव्हरेजच्या बाहेर येऊ शकते तसं आर एम एस च्या पण ते बाहेर येतं. सो साइन ची आर एम एस वैल्यू किती आली ओवर वन सायकल, वन अपॉन रूट टू आली. किती आली, वन अपॉन रूट टू आली. अप टू दिस ऑनलाइन पीपल रिप्लाय इन द चैट बॉक्स, क्लियर एंड रिटन अप टू दिस. लक्षात ठेवा ना, तुम्ही साइन्स चा ऍव्हरेज ओव्हर वन सायकल झिरो म्हणताय, कॉस्ट चा ऍव्हरेज ओव्हर वन सायकल झिरो म्हणताय, ओव्हर हाफ सायकल साइन आणि कॉस्ट चा ऍव्हरेज टू अपॉन पाय म्हणताय. मग आता काय लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट पॉइंट, साइन्स किंवा कॉस्ट चा ऍव्हरेज ओव्हर वन सायकल किती, ऍव्हरेज नाही आर एम एस, साइन किंवा कॉस्ट आर एम एस ओव्हर वन सायकल किती असते, वन अपॉन रूट टू. बरोबर, त्याला आय झिरो ने मल्टीप्लाय होत असेल तर मग आय झिरो इंटू वन अपॉन रूट. बरोबर का, साइनला कशाने मल्टीप्लाय झाले बघा, आय झिरो ने मल्टीप्लाय झाले तर आय झिरो इंटू वन अपॉन रूट. ओके, सो नेक्स्ट पेजला चला लिहायचं आता माझ्याबरोबर. सो फॉर आय इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी, मला पाहिजे आय आर एम एस ओवर वन सायकल इज इक्वल टू आय झिरो आला इंटिग्रेशन आर एम एस च्या बाहेर. मग जे आर एम एस तुम्ही कॅल्क्युलेट केलं ते कशाचं आर एम एस तुम्ही कॅल्क्युलेट केलं, साईन ओमेगा टीचं आर एम एस कॅल्क्युलेट केलं ओव्हर वन सायकल, ओव्हर वन सायकल. काय आलं होतं आन्सर आपलं, आय झिरो ऍज इट इज आला होता आणि हा वन अपॉन रूट टू आला होता. सो देअरफोर फायनल आन्सर अशा टाईपच्या फंक्शनसाठी, मग आय झिरो साईन ओमेगा टी असेल किंवा आय झिरो कॉस ओमेगा टी असेल, आय आर एम एस ची व्हॅल्यू जी येणार तो जो काय कोएफिशियंट आहे तो ऍज इट इज इंटू वन अपॉन रूट टू. आता इंटू वन अपॉन रूट टू मधला वन लिहित नाही लोक, आय झिरो अपॉन रूट टू डायरेक्टली लिहितात फॉर दिस फंक्शन, अशा टाईपच्या फंक्शनसाठी, अशा टाईपच्या फंक्शनसाठी. हे झालं ओव्हर वन सायकल, हे वन सायकल साठी ट्रू आलं, साइनच्या वन सायकल साठी ट्रू आलं. साइनचा स्क्वेअर केल्यानंतर तुम्हाला काय होतंय माहित आहे, हे तर ऍज इट इज राहतं, निगेटिव्ह सायकल पण पॉझिटिव्हलाच येते, निगेटिव्ह पण पॉझिटिव्हलाच येते. त्यामुळं तुम्ही आर एम एस झिरो टू टी साठी काढा, नाहीतर झिरो टू टी बाय टू साठी काढा. तुम्ही ओव्हर फुल सायकल साइनचा आर एम एस काढा, रूट ऑफ मीन ऑफ स्क्वेअर व्हॅल्यू. स्क्वेअर व्हॅल्यूज बघा ना साइनच्या कसे, मीन जे काढायचं आहे ते मीन कुणाचं काढणार आहे, तुम्ही स्क्वेअर व्हॅल्यूजचं काढणार आहे. तुम्ही झिरो टू टी बाय टू साठी मीन काढा, ते जर वन अपॉन रूट टू येत आहे तर टी बाय टू टू टी पण वन अपॉन रूट टूच येणार आणि झिरो टू टी पण वन अपॉन रूट टूच येणार. समजतंय का, त्यामुळं तुम्ही साइनची ऍव्हरेज व्हॅल्यू ओव्हर ऍव्हरेज नाही आर एम एस व्हॅल्यू, साइनची आर एम एस व्हॅल्यू ओव्हर वन सायकल काढा नाही तर हाफ सायकल काढा, ते वन अपॉन रूट टूच येणार. समजतंय, सो या पुढच्या पेजवरती चार्ट आर एम एस चा चार्ट करून घ्या, लिहा. याच्यानी क्वेश्चन किती फास्ट उठणार आहेत बघा तुमच्या. इथं लिहा फंक्शन ऍव्हरेजचा, तर तुम्ही विषय ऑलरेडी संपवलेला आहे. लिहा इथं आर एम एस ओव्हर वन सायकल, आणि इथं लिहा आर एम एस ओव्हर हाफ सायकल. हा, साईन थीटा किंवा साईन ओमेगा टी असं जर फंक्शन असेल तर आर एम एस ओव्हर वन सायकल आहे वन बाय रूट टू, आर एम एस ओव्हर हाफ सायकल पण वन बाय रूट टू. कॉस थीटा किंवा कॉस ओमेगा टीचं फंक्शन असेल, फुल सायकलला आर एम एस वन बाय रूट टूच, हाफ सायकलला पण बघा आर एम एस वन बाय रूट टूच.
एक नोट लिखून ठेवा, आरएमएस वैल्यू इज ऑल्सो कॉल्ड एज, आरएमएस वैल्यू इज ऑल्सो कॉल्ड एज इफेक्टिव वैल्यू, आरएमएस वैल्यू इज ऑल्सो कॉल्ड एज इफेक्टिव वैल्यू, क्या वैल्यू ला इफेक्टिव वैल्यू असे म्हणतो. फॉर आई इक्वल टू आई झिरो साइन ओमेगा टी, ही जी वैल्यू आहे याला म्हणतात मॅक्सिमम वैल्यू. त्याची आणखीन काही नाव आहे, त्याचं नाव आणखीन एक आहे पीक वैल्यू. पीक वैल्यू टू टाइम्स आय झिरो या वैल्यूला म्हणतात पीक टू पीक वैल्यू, पी टू पी असं म्हणतात, पी टू पी वैल्यू म्हणजे पीक टू पीक वैल्यू. टू आय झिरो ला पीक टू पीक वैल्यू म्हणतात. पाथ ऑफ एसएचएम म्हणजे डबल द एम्प्लिट्यूड, आठवते का? पाथ ऑफ एसएचएम म्हणजे काय होतं? डबल द एम्प्लिट्यूड, आठवते का? टू ए जसं पाथ ऑफ एसएचएम असतं म्हणजे डबल द एम्प्लिट्यूड, तसं टू टाइम्स आय झिरो हा एम्प्लिट्यूडच आहे ना, करंटचा एम्प्लिट्यूड आहे. सो टू टाइम्स आय झिरो ला काय म्हणतात? पीक टू पीक व्हॅल्यू, म्हणजे पॉझिटिव्ह पीक आणि निगेटिव्ह पीक यांच्यामधलं डिफरन्स. ही व्हॅल्यू काय असणार आहे? आय झिरो. ही व्हॅल्यू काय असणार आहे? मायनस आय झिरो. आता या पीक टू पीक व्हॅल्यू मधला डिफरन्स आय झिरो मायनस मायनस आय झिरो किती येणार? किती येणार? टू आय झिरो येणार. म्हणून या व्हॅल्यूला काय म्हणतात? दोन पीक व्हॅल्यूज मधला डिफरन्स, पॉझिटिव्ह पीक आणि निगेटिव्ह पीक यांच्यामधला डिफरन्स जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर त्याला म्हणतात पीक टू पीक व्हॅल्यू. इन्फॉर्मेशन फक्त लिहून द्या. आरएमएस व्हॅल्यूलाच इफेक्टिव्ह व्हॅल्यू पण म्हणतात हे विसरू नका. ऍव्हरेज म्हणजे इफेक्टिव्ह नव्हे, आरएमएस म्हणजे इफेक्टिव्ह व्हॅल्यू. इन केस ऑफ अल्टरनेटिंग करंट आरएमएस मीन्स इफेक्टिव्ह व्हॅल्यू. झालं अप टू दिस ऑनलाईन पीपल रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. इन झालं का बघ? एव्हरीवन गुड. लिया पुढे लिया. आवर हाऊसहोल्ड सप्लाय, आवर हाऊसहोल्ड सप्लाय is an alternating supply, is an alternating supply, kasa lihta yeto e equal to e zero sin omega t cos omega t, je tumhala lihayche ate lya, e zero sin of 2 pi f into t. इट्स आर एम एस व्हॅल्यू इज, आता मी ई एम एफ लिहितोय, करंट लिहित नाही. इट्स आर एम एस व्हॅल्यू इज ई आर एम एस विल बी इक्वल टू वॉट? ई झिरो अपॉन रूट टू असे, बरोबर ना? जसं आय इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी साठी ऍव्हरेज काय आर एम एस काय आलं होतं? आय झिरो अपॉन रूट टू आलं होतं, आलं होतं का? तसं ई इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा ओमेगा टी साठी आर एम एस काय येणार? ई झिरो अपॉन रूट टू. या आर एम एस ची व्हॅल्यू 230 व्होल्ट असते. किती असते? 230 व्होल्ट. आपण म्हणतोय ना आपला एसी सप्लाय किती व्होल्टचा आहे? 230 व्होल्टचा आहे. अरे मग तो एसी तर चेंजिंग व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू चेंजिंग आहे ना. इथं जर मी ई एम एफ प्लॉट केला, झिरो प्लस ई झिरो, झिरो मायनस ई झिरो, झिरो, ही व्हॅल्यू तर चेंजिंग आहे. मग चेंजिंग व्हॅल्यू आहे तरी पण आम्ही एसी सप्लायची व्हॅल्यू सांगतोय म्हणजे काय? व्हॅल्यू सांगतोय की नाही आपण?
आपल्या घरी जो सप्लाय येतो इट इज 230 व्होल्ट अल्टरनेटिंग सप्लाय 230 व्होल्ट एसी म्हणतोय की नाही मग 230 व्होल्ट काय आहे त्याची आर एम एस व्हॅल्यू आहे 230 व्होल्ट काय आहे त्याची आर एम एस व्हॅल्यू आहे पुढे लिहा इट्स पीक व्हॅल्यू म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू इट्स पीक व्हॅल्यू कधी कधी लोक काही 230 लिहितात क्वेश्चन मध्ये काही मी 230 पण बघितलेला आहे काही लोक 220 हिशोबाने पण करतात इट्स पीक व्हॅल्यू म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ती काय असेल ई झिरो ई झिरो किती आहे ना ई झिरो इज इक्वल टू रूट टू इन टू ई आर एम एस ई आर एम एस काय आला ई झिरो अपॉन रूट टू हे तर तुम्हाला पाठ होईलच किंवा आय आय इक्वल टू आय झिरो अपॉन रूट टू हे तर पाठ होतच आय आर एम एस इक्वल टू आय झिरो अपॉन रूट टू आणि ई आर एम एस इक्वल टू ई झिरो अपॉन रूट टू आय आर एम एस इज आय आर एम एस अपॉन रूट टू तसं ई आर एम एस इज ई झिरो अपॉन रूट टू हे पाठ होत मग ई झिरो किती आला रूट टू इन टू ई आर एम एस रूट टू एज इट इज ई आर एम एस किती शिकवलाय फॉर हाऊस होल्ड सप्लाय इट इज 230 व्होल्ट ऑर 220 व्होल्ट जे क्वेश्चन मध्ये दिले ते बघायचं करता येईल तुम्हाला याची मल्टिप्लिकेशन साधारण किती येते बघा ही मल्टिप्लिकेशन रूट टू म्हणजे 1.4 1.4 इंटू झिरो झिरो 1.4 इंटू 3 14 गुणिले 3 42 बरोबर चालेल 4 14 दोन्ही 28 आणि 4 32 1.4 आहे ते म्हणजे एका घरानंतर पॉइंट सो इट विल बी 322 अराउंड चेक करा जरा असं करेक्ट आहे की नाही 1.4 ने तुम्ही मल्टिप्लाय करून बघा आणि मला सांगा आन्सर करेक्ट आहे का रूट टू इज 1.414 वगैरे आहे ते पुढचं आहे बरंच पण मी याला अप्रॉक्सिमेटली म्हणतो कारण मी जरा त्याला 1.4 असं घेतलंय आणि 14 ने मल्टिप्लाय केलं बरोबर आहे ना माझं 324 येते बरोबर आहे 1.414 न करा कारण मला 325 असा आन्सर माहित आहे मी जे क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये मी बघितले 325.22 म्हणजे हे 325 करूया आपण रूट टू ला एक्झॅक्ट घेऊया शेवटचा टू थोडा 325 करा आलं का लक्षात कारण काही क्वेश्चन सॉल्व्ह केलेत ज्यात ते सांगतात फाइंड आउट दी मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ दी हाऊस होल्ड सप्लाय हाऊस होल्ड ईएमएफ आपल्या घरी जो काही ईएमएफ येतो अल्टरनेटिंग ईएमएफ येतो पोलॅरिटी चेंज होणारा त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू काढा म्हणतात ते 325 आहे ठीक आहे आर एम एस 230 यू आणि आर एम एस 230 आहे आणि पीक व्हॅल्यू किती आहे रूट टू इंटू ई आर एम एस ई आर एम एस किती आहे 230 रूट टू एज इट इज आन्सर 325 बरोबर इट्स फ्रिक्वेन्सी एफ हाऊस होल्ड सप्लाय साठी फ्रिक्वेन्सी एफ किती आहे कोण सांगेल हाऊ मेनी सायकल्स पर सेकंड अशा एसीच्या सायकल याला म्हणायचं एक सायकल हाऊ मेनी सायकल्स पर सेकंड 50 सायकल्स पर सेकंड 1/सेकंड म्हणजेच हर्ट्स तुम्ही 50 हर्ट्स म्हटलं तरी चालते सायकल्सला काय काउंट करायची गरज नाही 50 हर्ट्स म्हटलं तरी चालेल इट्स अँग्युलर फ्रिक्वेन्सी अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा ओमेगा म्हणजे 2πf ओमेगा रेडियन पर सेकंड मध्ये असणार लक्षात घ्या एफ किती आहे 50 ओमेगा म्हणजे 2πf एफ आहे 50 50 इंटू 2 100 सो इट इज 100π एवढे रेडियन पर सेकंड हाऊस होल्ड सप्लायचा ओमेगा 100π रेडियन पर सेकंड झालं ऑनलाईन पीपल आफ्टर दिस रिप्लाय मी शॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन चले का बघा झालंय जाऊया पुढे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 आपल्या बाळांनो क्वेश्चन नंबर 8 काय केले बघा
काय केले बघूया. राइट डाउन अलॉन्ग विथ मी. जाऊया का पुढे? हाँ, क्वेश्चन नंबर 8. फाइंड इफेक्टिव व्हॅल्यू ऑफ करंट. इफेक्टिव व्हॅल्यू म्हणजे कुठली व्हॅल्यू? इफेक्टिव म्हणजे काय? आर एम एस. करेक्ट. फाइंड इफेक्टिव व्हॅल्यू ऑफ करंट. फाइंड इफेक्टिव व्हॅल्यू ऑफ करंट. बर, काय दिलाय करंट? काय दिलाय? आय इज इक्वल टू 2 sin, ब्रॅकेट टाकूया आपण, त्यांनी नाही टाकला, 100 πt, ब्रॅकेट कम्प्लीट करू, प्लस 2 cos 100 πt प्लस 30 degree. बर, नुसतं साईन किंवा नुसतं कॉस नाही दिलं, कॉम्बिनेशन दिलंय. दोन SHM चं कॉम्बिनेशन दिलंय, दिलंय की नाही? जसं SHM पार्टिकल ऑसिलेट होतो, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट, तसं करंट ऑसिलेट होणार आहे. एसी करंट म्हणजे ऑसिलेशनच आहेत, फक्त करंटचे ऑसिलेशन आहेत, बरोबर. आता याची आर एम एस व्हॅल्यू कशी काढायची? नुसत्या याची आर एम एस तुम्ही ओरली काढू शकताय. काय येणार? ओव्हर 1 cycle. याची आर एम एस व्हॅल्यू काय येणार? ओव्हर 1 cycle, आय झिरो अपॉन रूट 2, बरोबर का? याचा आय झिरो किती? 2 इंटू याचा आर एम एस किती? 1/√2. 2 × 1/√2 आन्सर आला. याचा आर एम एस काढता आला असतं, म्हणजे करंट जर नुसता असं दिला असता तर, करंट जर नुसता असं दिला असता तर 2 cos this, इथे किती आहे मॅटर करत नाही. तुम्ही एक सायकल बघणार आहातच ना, इथे किती फेज लिहिले मॅटर करत नाही, तुम्ही एक सायकल बघणार आहातच. त्यामुळे ते कॉस्ट किंवा साईनचं ओव्हर 1 cycle जे काय आर एम एस येणार ते किती येणार? ते 1/√2 येणारच. ते 2 × 1/√2 आलंच असतं. पण त्यांनी नुसता करंट इक्वल टू 2 sin 100 πt किंवा नुसता करंट इक्वल टू 2 cos 100 πt प्लस 30 असा नाही दिला. त्यांनी काय केलंय? कॉम्बिनेशन देऊन ठेवले. कॉम्बिनेशन दिलं तर काय करायचं सांगतो मी तुम्हाला. या इक्वेशनला असल्या पहिल्यांदा काय करायचं? जे काय कॉमन वगैरे जे काढलेलं असते ते सगळं हात मल्टिप्लाय करून घ्यायचं, कम्प्लीट कोइफिशियंट मिळवायचे. काही कॉमन वगैरे काढायचं नाही, सगळ्याचे कम्प्लीट कोइफिशियंट मिळवायचे. ही पहिली SHM आणि ही दुसरी SHM, बरोबर. या पहिल्या SHM ला असं लिहायचं I1, आता सगळे स्मॉल लेटर वापरूया आपण. पहिल्या SHM चा अँप्लिट्यूड, त्याला आता अँप्लिट्यूड ला आपण I0 वापरतोय ना, किंवा IM वापरतो. काय म्हणूयात? असं म्हणूयात I0 म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फर्स्ट SHM इंटू साईन ऑफ 100 πt, बरोबर. नाही असं नाही लिहायला पाहिजे, 100 πt नाही. याला कम्पेअर करायला लागलो स्टँडर्ड इक्वेशन बरोबर. ओमेगा टी प्लस α1 प्लस या सगळ्याला काय लिहिणार मी? अँप्लिट्यूड ऑफ सेकंड SHM. SHM सारखंच आहे, फेजर सारखंच आहे. अँप्लिट्यूड ऑफ सेकंड SHM, I0 ऑफ सेकंड करंट, अँप्लिट्यूड ऑफ सेकंड करंट. पण ते फंक्शन जे आहे ते कॉस्ट आहे. हे जे फंक्शन आहे ते कसं आहे? कॉस्ट आहे. मग त्याला कॉस्ट ऍज इट इज लिहूयात. ओके, पण या कॉस्टला आपल्याला साईन मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. या कॉस्टला अल्टिमेटली आपल्याला साईन मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. एक मेथड डेव्हलप करूयात आपण. या मेथड अगदी सिंपल आहे, इनिशियली थोडस समजून घेताना लक्ष द्यावं लागेल हे सगळं. सॉरी सॉरी, माय मिस्टेक, सारख्या मिस्टेक होतात माझ्या. मला फक्त असं लिहायचं ओमेगा टी प्लस α1 आणि ओमेगा टी प्लस α2. मला स्टँडर्ड इक्वेशन असं लिहायचं, मला स्टँडर्ड इक्वेशन असं लिहायचं. हे साईनचं साईन मध्ये आहे, काही अडचण नाहीये मला. पण हे कॉस्टचं मला साईन मध्ये आणावं लागेल, हे कळतंय का तुम्हाला? हे कॉस्टचं मला साईन मध्ये आणावं लागेल. हे काय आपलं? स्टँडर्ड इक्वेशन. एकापेक्षा जास्त जर SHM तुम्हाला दिलेले असतील तर हे काय आहे तुमचं? हे तुमचं स्टँडर्ड इक्वेशन आहे, बरोबर. पहिल्यांदा काय करायचं? माझं म्हणणं सिंपल आहे, माझं म्हणणं सिंपल आहे की ह्याचा पहिल्यांदा, ह्या दोघांचा आम्ही पहिल्यांदा काय करणार? रिझल्टंट काढणार. या दोघांचा पहिल्यांदा रिझल्टंट काढणार. तुमच्या लक्षात येते का? मी ह्या दोघांचा रिझल्टंट काढणार. आणि दोघांचा रिझल्टंट मिळाला की मला आय आर एम एस काढणं अगदी सोपं नाही आहे का?
कारण याचं आन्सर किती येणार आहे, 1/√2 येणार आहे आरएमएस, आणि हा I0 आरएमएसच्या बाहेर येणार आहे. अरे म्हणजे रिझल्टंट एसएचएमचा अँप्लिट्यूड काढा विषय सांगतोय. पहिल्या एसएचएमचा अँप्लिट्यूड 2, दुसऱ्याचा 2, आणि ह्या दोघांमधला फेज डिफरन्स तुम्हाला माहित आहे. रिझल्टंट एसएचएमचा अँप्लिट्यूड काढता येतोय की नाही, √A1² + A2² + 2A1A2cos⁡φ. रिझल्टंट एसएचएमचा अँप्लिट्यूड काढूया, तो अँप्लिट्यूड इथं लिहूया. समजतो का माझा प्लॅन काय आहे? तो अँप्लिट्यूड इथं लिहूया आणि परत तो अँप्लिट्यूड √1/√2. समजतंय का? प्लॅन लक्षात आला? सो रिझल्टंट अँप्लिट्यूड काढावा लागेल. म्हणजे हा जो काय करंट, दोन करंटची ऍडिशन दिला होता, तो करंट आपल्याला ऍज अ सिंगल करंट लिहायचा आहे. समजतंय का? तो करंट आपल्याला ऍज अ सिंगल करंट लिहायचा आहे. मग तो सिंगल अँप्लिट्यूड काय येणार? म्हणजे या दोघांच्या ऑसिलेशनचा किंवा एसएचएमचा रिझल्टंट अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट करूया. प्लॅन लक्षात आला? सो आता नेक्स्ट पेज वरती आपण काय करूया, हा प्लॅन आपला एक्झिक्यूट करूया. येते का लक्षात? सो लिहा पुढं. हा काय दिलंय त्यांनी करंट आपल्याला, ऍज इट इज लिहून घ्या. काय आहे? 2 sin 100 pi t + 2 cos 100 pi t, हा +30 degree. आता हे सगळं पहिल्यांदा हिंदी लँग्वेज ऑफ साईन साईन आणा. हे साईन मध्ये आहे, काहीच अडचण नाही. प्लस साईनच्या आत जे काय लिहिलंय ते म्हणजे फेज असते, बरोबर की नाही? प्लस साईनच्या आत जे काय लिहिलंय ते म्हणजे काय असते? फेज असते. 2 positive आहे ऍज इट इज. कॉसचा कोएफिशियंट पॉझिटिव्ह आहे, बरोबर? म्हणजे हा प्लस कॉस. प्लस कॉस प्लस साईनला किती न लीड करतोय? प्लस कॉसचा ग्राफ प्लस साईनच्या ग्राफला किती लीड करतोय शिकवलंय? 90, बरोबर का? प्लस कॉस प्लस साईनच्या ग्राफला किती लीड करतोय? 90. प्लस साईन मला सांगितलं होतं, प्लस साईन प्लस कॉस प्लस साईन मायनस कॉस प्लस साईन आणि मायनस साईन. प्लस साईन जेव्हा 0 असतोय तेव्हा प्लस कॉस 90 असतोय, म्हणजे प्लस कॉस 90 लीड करतोय. प्लस साईन जेव्हा 0 असतोय तेव्हा मायनस कॉस 270 असतोय, म्हणजे तो 270 लीड करतोय. जेव्हा प्लस साईन 0 असतोय तेव्हा मायनस साईन 180 असतोय. सो मायनस साईन प्लस साईनला 180 लीड करतोय, बरोबर का? बर, या कॉसला मला साईन मध्ये कन्वर्ट करायचंय. हे जे काय ब्रॅकेटच्या आत आहे ते सगळं मी लिहून घेतलं, हे जे काय ब्रॅकेटच्या आत आहे ते सगळं लिहून घेतलं. पण आता हा साईनचा ग्राफ झाला, प्लस कॉसला प्लस साईनच्या ग्राफ मध्ये लिहायला लागलो. पण या प्लस साईनची फेज किती न वाढवली पाहिजे? साईनची फेज किती न वाढवली पाहिजे मग तो कॉस होईल? 90 न वाढवली पाहिजे, बरोबर का? हे सगळे फेज डिफरन्सचे लॉजिक ऑसिलेशन मध्ये शिकवले होते, रिव्हिजनच्या वेळी पण सांगितले होते. आठवतात का? चेक करा, नसतील तर परत एकदा ती नोटबुक चेक करा. बर, काय द्यावं लागलंय बघा, चेक करा. आन्सर असं होतंय का चेक करा? प्लस 2 sin 100 pi t + 120. ही झाली पहिल्या एसएचएमची फेज. प्लस साईनच्या आत जे काय लिहिलंय ते म्हणजे फेज. ही झाली दुसऱ्या एसएचएमची फेज, किंवा पहिल्या अल्टरनेटिंग करंटची फेज आणि दुसऱ्या अल्टरनेटिंग करंटची फेज, बरोबर? हा कोण झाला तुमचा? पहिल्या एसएचएमचा अँप्लिट्यूड A1 आणि हा कोण झाला? दुसऱ्या एसएचएमचा अँप्लिट्यूड A2. हा 100 pi हा कोण झाला तुमचा? ओमेगा. हा 100 pi हा काय झाला तुमचा? ओमेगा. आठवलं का? सो पहिल्या एसएचएमचा अँप्लिट्यूड काय झाला बोला? 2 ampere. दुसऱ्या एसएचएमचा अँप्लिट्यूड काय झाला? तो पण 2 ampere. पहिल्या एसएचएमची फेज काय झाली? प्लस साईनच्या आत ब्रॅकेटमध्ये जे काय लिहिले ते म्हणजे फेज. किती आली? 100 pi t. दुसऱ्या एसएचएमची फेज काय आली? 100 pi t + 120 degree. 100 pi t + 120 degree, बरोबर का? फेज डिफरन्स काय घेणार? φ1 − φ2 करूया की φ2 − φ1? मोठ्यातनं छोटा वजा करूया, φ2 − φ1 करूया. लिहा, φ2 − φ1 =
this minus this 100 pi t 100 pi t cancel 120 minus 0 120 120 sa phase difference ala alaga resultant current sa amplitude kay enar so resultant SHM sa amplitude karto tasa resultant current sa amplitude kay enar काय येणार अंडर रूट बोला हा अंडर रूट ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस फाय आठवा लागले का करत चला करत चला हा पहिला एम्प्लिट्यूड टू चा स्क्वेअर बघा तुम्हाला ते कॉस जरी असलं तरी त्याला साईनच्या लँग्वेज मध्ये लिहिणं कंपल्सरी आहे कारण साईनच्या लँग्वेज मध्ये लिहिल्याशिवाय प्लस साईनच्या आत जे लिहिले ते म्हणजे फेज असते तरच फेज डिफरन्स कळणार लक्षात घ्या हा टू स्क्वेअर ए वन स्क्वेअर टू स्क्वेअर म्हणजे ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस फाय म्हणजे कॉस ऑफ 120 कोण सांगेल मला कॉस ऑफ 120 कॉस ऑफ 120 ला तुम्ही कॉस ऑफ 90 प्लस 30 करू शकता किती येते बघा मायनस साईन 30 कॉस ऑफ 120 प्लस 30 किती आहे ना कॉस ऑफ 90 प्लस 30 120 प्लस 30 ना कॉस 120 चा अर्थ काय आहे कॉस ऑफ 90 प्लस 30 आहे हा झाला तुमचा क्वेश्चन क्वाड्रंट कितवा आला सेकंड सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे सो क्वेश्चन निगेटिव्ह आहे आंसर काय आला पाहिजे निगेटिव्ह बर 90 90 म्हणजे हॉरिझॉन्टल ऍक्सिस की व्हर्टिकल ऍक्सिस पहिला क्वाड्रंट ठरवा क्वेश्चन कोण आहे कॉस आहे कॉस सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह निगेटिव्ह येणार आंसर क्वाड्रंट कुठला आहे व्हर्टिकल व्हर्टिकल क्वाड्रंट आहे त्यामुळे कॉसचा चेंज होणार की होणार नाही होणार कॉसचा चेंज काय होणार साईन आता काय हा प्लस मायनस बघायची गरज नाही 30 ऍज इट इज लिहा सो कॉस ऑफ 120 इज मायनस साईन 30 म्हणजे काय येणार मायनस हाफ येणार जरा बघा हे रिझल्टंट करंटचा अँप्लिट्यूड ए किती आला रिझल्टंट करंटचा अँप्लिट्यूड किती आला रिझल्टंट करंटचा अँप्लिट्यूड बाळांनो किती आला जरा बघा अप टू दिस ऑनलाईन पीपल टिल देन रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन तोपर्यंत झाले का बघा रूट थ्री यायला लागलाय बघा बघा किती यायला लागला रिझल्टंट करंटचा अँप्लिट्यूड आय थिंक टू यायला लागला माझा टू यायला लागला कारण ते मायनस हाफ आहे ना सबट्रॅक्ट पण होणार मग टूला टू कॅन्सल होणार फोर प्लस फोर मायनस फोर असं व्हायला लागेल फोर प्लस फोर मायनस फोर असं व्हायला लागेल प्लस फोर मायनस फोर कॅन्सल होईल एक फोर राहील स्क्वेअर रूटच्या चेक करा ऑनलाईन पीपल टेल मी आपण दिस क्लिअर अँड रिटन जाऊ का पुढच्या पेजवर सांगा लिहून झालंय का झालंय ना चलो गुड सो आय थिंक असं व्हायला लागलंय बघा माझा आन्सर रिझल्टंट करंटचा अँप्लिट्यूड जो काय व्हायला लागलाय तो असा व्हायला लागला टू स्क्वेअर फोर आला टू स्क्वेअर फोर आला प्लस टू इंटू टू इंटू टू इंटू कॉस 120 मायनस हाफ आला सो फोर प्लस फोर एट आलं टू ला टू कॅन्सल झाला टू टू फोर झाला फोर आणि मायनस वन मायनस फोर झाला सो रूट ऑफ फोर रूट ऑफ फोर आला टू अँप्लिट्यूड कायम पॉझिटिव्हच घ्यायचं देअर फोर रिझल्टंट करंट त्या दोन करंटचा रिझल्टंट करंट काय आला रिझल्टंट करंटचा अँप्लिट्यूड तो किती आलाय परत टू आलाय बरोबर का साईन रिझल्टंट जो काय ओमेगा असेल रिझल्टंट जी काय इनिशियल फेज असेल ती रिझल्टंट करंटचा अँप्लिट्यूड किती आलाय टू ओमेगा किती होता तुमचा 100 पाय होता की नाही बघा 100 पाय होता की नाही ओमेगा प्लस डेल्टा काय कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे आरएमएस काढायला लागला डेल्टा मॅटर करत नाही ओव्हर वन सायकल घेताय तुम्ही हा ही फेज काय मॅटर करणार नाही सो देअर फोर आय आर एम एस आय आर एम एस काय असतो आपला आय झिरो अपॉन रूट टू हा आय झिरो आहे की नाही तुमचा मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंट रिझल्टंट करंट सिंगल फंक्शन पाहिजे ना तुम्हाला साईन किंवा कॉस्टचं सिंगल फंक्शन पाहिजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन नको
म्हणून तुम्ही काय करायचं, रिझल्टंट एम्प्लिट्यूड काढायचा, आणि तो रिझल्टंट एम्प्लिट्यूड मिळाला की पुढे परत काय रिझल्टंट एसएचएम मिळाली तुम्हाला. एकदा काय रिझल्टंट एम्प्लिट्यूड मिळाला, तो रिझल्टंट एम्प्लिट्यूड इंटू 1/√2, कळतंय का? रिझल्टंट एम्प्लिट्यूड काढा तुम्ही 2 SHM चा, 1/√2 करा, विषय संपला. फायनल आन्सर आलं 2, त्यांचं काय आलं बघा, अरे 2 MPa. समजलं काय केलं मी, काय केलं समजलं का? मी काय केलं, हे जे दोन करंट दिले होते, पहिला साईन वाला दुसरा कॉस वाला, या दोघांचा मी रिझल्टंट एम्प्लिट्यूड काढला. त्यासाठी मला या दोन दोघांमधला फेज डिफरन्स माहित व्हायला पाहिजे. तो फेज डिफरन्स माहित होण्यासाठी मी काय केलं, तो फेज डिफरन्स माहित होण्यासाठी मी काय केलं, या दोघांना प्लस साईनच्या लँग्वेज मध्ये लिहिलं. फाय वन काढला, पहिल्याची फेज काढली, प्लस साईनच्या आत काय लिहिलंय ते, दुसऱ्याची फेज काढली, फाय वन फाय टू कॅल्क्युलेट केले, फाय वन फाय टू कॅल्क्युलेट करून फेज डिफरन्स काढला. पहिल्या एसएमचा एम्प्लिट्यूड 2, दुसऱ्याचा 2, रिझल्टंट काढला √A1² + A2² + 2A1A2 cos φ, असं करून रिझल्टंट एसएचएमचा किंवा रिझल्टंट करंटचा एम्प्लिट्यूड काढला. तो रिझल्टंट करंटचा एकदा का एम्प्लिट्यूड मिळाला, रिझल्टंट एम्प्लिट्यूड इंटू 1/√2 विल बी द आरएमएस, I0/√2. समजलं, I0/√2 हा रिझल्टंट एम्प्लिट्यूड इंटू I0 म्हणजे रिझल्टंट एम्प्लिट्यूड इंटू 1/√2 करा, तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. बरोबर, हा चेक करा, आर दी थिंग्स टॉट इन टुडेज लेक्चर, दॅट इज दी थिंग ऑफ आरएमएस. ही गोष्ट क्लिअर झाली का? ऑनलाईन पीपल एव्हरी वन विल टेल मी नाव, आरएमएस विषय समजला तुमच्या, तुमच्या लक्षात आला? काल एव्हरेजचा विषय संपला, आज आरएमएसचा विषय संपला. गुड, इंटिग्रेशननी पण आन्सर येतात, लॉजिकली पण आन्सर येतात, थोडस मिक्स कॉन्सेप्ट क्वेश्चन होता शेवटचा जो सोडवला तो आपण, दॅट ऑल्सो वी कॅन डू नाव. ओके fine, so in this lecture we will stop at this point, remaining things we will see in the next lecture. Okay, so chalo, bye bye everyone, let me end the lecture at this point. Okay, complete the homework of EMI, so homework complete kara, board ani MCQs wala. Okay, chalo bye, let me end the lecture.